दापोलीहून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोणेरे गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातातील ही बस एका बाजूला पलटी झाल्यामुळे बसमधील जवळपास 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर बसचा चालक पळून गेला असल्याची माहिती बसमधील प्रवाशांकडून मिळते. ही शिवशाही बस पुण्याला येत असताना हा अपघात झाला. या बसचा चालक सुरुवातीपासूनच वेडी वाकडी गाडी चालवत होता, तसेच बाजूच्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असतानाच चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला काही फूट अंतरावर जाऊन एका बाजूला पलटी झाली. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवासी भयभीत झाले. या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत, पण अपघात झाल्यानंतर लगेचच बसचा ड्रायव्हर फरार झाल्याची माहिती बसमधील एका प्रवाशाने दिली आहे. जखमींना जवळच्या माणगाव जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.